आज श्री संत संताजी महाराजांची जयंती आहे. दरम्यान श्री संत संताजी स्मारक समितीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. संत संताजी महाराज यांच्या पुतळ्याला देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार अभिजित वंजारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा समाज आणि आपलं राज्य, आपला देश असा जर आपल्याला प्रगतीकडे न्यायचा असेल तर प्रत्येक येणाऱ्या पिढीला हे विचारधन वारसाच्या रूपाला देणं ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी या निमित्ताने निश्चितपणे आपल्या या स्मारक समितीचं अभिनंदन करतो की त्यांनी हा वारसा सातत्याने चालवला. खूप वर्ष मी आणि कृष्णभाऊ सातत्याने आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये संघर्ष करत होतो जागा मिळवण्याकरता. मग त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि कृष्णभाऊचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामुळे आता हे सगळं पूर्णत्वाकडे चाललंय. मला विश्वास आहे की अतिशय चांगली आपण गॅलरी या ठिकाणी तयार करतो. केवळ स्मारक म्हणून एक प्रतिमा, एक पुतळा नाही तर त्यांचे विचारही लोकांनी इथं घेऊन जावे अशा दृष्टीनं याची रचना ही करण्यात आली आहे. निश्चित त्याचं काम लवकरच आपण पूर्ण करू. आणि त्यासोबत मी आता अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये सदुंबरेला आपण त्या ठिकाणी 25 कोटी रुपये दिले आणि आता त्याचंही मानचित्र अतिशय सुंदर निमित्त आजच पाहता येते आणि छान सुंदर तयार झालेलं आहे आणि ते आपल्या नागपूरमध्ये तयार झालं हे अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीचा देखील अभिमान आहे निश्चित. आणि केवळ 25 कोटी रुपये देऊन आपण थांबणार नाही, ही सुरुवात आहे. आपल्याला सुगुंबरेचं जे स्मारक आहे हे जागतिक दर्जाचं वारसा सांगणारं स्मारक त्या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यामुळे त्याला पुढे देखील जो काही निधी लागेल तो राज्य सरकारच्या वतीनं आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून घेऊ.